बडनेरा रेल्वे स्थानक तसेच गांधी विद्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावर असलेले उड्डाणपूल अति जुने आहे। अशात आता उड्डाणपुलाच्या नव्या कामाला गती मिळणार आहे। रेल्वे प्रशासनाकडून या उड्डाणपुलाची पाहणी करून प्राथमिक कामाला सुरुवात करण्यात आली। या अनुषंगाने पाणी माती या परीक्षणाला महारेलकडून प्रारंभ करण्यात आलाय। याच उड्डाणपुलावरून हजारो वाहनेसह नागरिकांची मोठी रेलचेल असते, अशाने आता नगरवासियांसह वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अमरावती बडनेरा मार्गावरील बडनेरा रेल्वे स्थानक जवळ असलेला एक उड्डाणपूल ब्रिटिश कालीन आहे। तो जुना असल्याने तो तोडून 35 ते 40 वर्षपूर्वी जुना उड्डाणपूल बांधण्यात आला होता। हा उड्डाणपूल अरुंद असल्याने आता वाहनांना ये जा करण्यास अडचण निर्माण होत आहे, तर वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने हळुवारपणे येथून पुढे न्यावी लागत आहे। याच उड्डाणपुलावरनं सर्वच प्रकारच्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते। या उड्डाणपुलावर उतार असल्याने याआधी अनेक अपघात झालेत। सिटी न्यूजने वारंवार वृत्त प्रसारित करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले होते। आता याच पुलाची अखेर दखल घेऊन आता रेल्वे प्रशासनाकडून या उड्डाणपुलाची पाहणी करून नवा उड्डाणपूल निर्माण करण्यास हालचाली सुरू झाल्या आहेत। माती परीक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर उड्डाणपुलाचे डिझाईन तयार होईल। त्यानंतर निविदा प्रक्रिया हा सर्व कालावधी 4 ते 5 महिन्यांचा राहू शकतो व उड्डाणपूल तयार होण्यास 2 वर्षाचा अवधी लागू शकतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे। सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुरालगत नव्याने आरओबी उभारण्यात येणार आहे। त्याची लांबी व रुंदी वाढीव असणार आहे। शहरात विकासकामाच्या श्रेयवादाच्या ग्रहणाने अनेक विकासकामे रखडलेली आहेत। नागरिकांच्या हिताच्या पुलाच्या बांधकामात कोणतेही राजकीय श्रेयवादनाचे ग्रहण लागू नये व निर्विघ्न हे काम पूर्ण व्हावेत एवढीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मी सध्या उभा आहे बडनेरा येथील गांधी विद्यालयासमोरील रेल्वे स्टेशन समोरून जाणाऱ्या महामार्गावर। तेथे रेल्वेचा उड्डाणपूल आहे। गेल्या 30 ते 40 वर्षापासून या उड्डाणपुलाचं काम केलेलं आहे, मात्र आता बडनेरा ते अमरावती या महामार्गावर चौपदरी रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे हा पूल फारच अरुंद पडत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। आपण माझ्या मागे पाहू शकता 4 पदरी रस्त्याचे काम फक्त या 2 पदरी उड्डाणपुलावरून होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वळण आहे आणि अनेक वेळा इथे अपघात झालेले आहेत। अनेक ठिकाणी इथे वाहतुकीची खोळंबी झालेली आहे। आता रेल्वे प्रशासनाने नवीन निर्णय घेऊन या उड्डाणपुलाचं विस्तारीकरणाचं काम सुरू केलेलं आहे। नुकतीच माती परीक्षण आणि पाणी परीक्षण केलेलं आहे। आशा आहे की लवकरात लवकर हा निर्माण होईल व वाहतुकीला सुरळीत मार्ग निघेल, नागरिकांची अपेक्षा आहे। मात्र कोणत्याही विकासकामात राजकीय खळंबे नेहमी येत असतात असा अमरावतीकरांचा अनुभव आहे, मात्र या कामात कोणताही राजकीय वरद हस्त असू नये व सुरळीत निर्विघ्न हे काम पूर्ण व्हावं अशी नागरिकांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन नकुल नाईक सोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती।